50,000 जे काही रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकरी मी आपल्याला आताच माहिती दिली की पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज त्याचा पूर्तता झाली की पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाखाच्या पुढचे कर्जधारक शेतकरी बांधव आणि रेग्युलर कर्जधारक कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केला जाईल. विमा कधी मिळेल? मला वाटतं की बबलू आवटेजी मी आता ही माहिती आपल्या समोर सविस्तरपणे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी बोलत असताना मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की हवामानाचाही अंदाज या ठिकाणी चांगला आहे. पोखरा योजनेच्या संदर्भामध्ये आजच आम्ही मी स्वतः पालघरचा पालकमंत्री या नात्याने तिथं ध्वजारोहणाच्यासाठी गेलो होतो. पोखराच्या जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्यापासून तर अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील, अनेक शेतकरी बांधवांशी आम्ही लाईव्ह संवाद आज त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न उपस्थित झाले होते, त्यांचे पण उत्तर आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून 15 जिल्ह्यांच्यासाठी आणि 5,000 पेक्षा जास्ती गावांच्यासाठी नानाजी देशमुख ही जी काही पोखरा नावाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्यांना यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे किंवा त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे, काही लोकांचं त्याचे जे काही पेमेंट्स राहिले होते तर तेही येणाऱ्या दिवसांमध्ये देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून पोखरा योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातही आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत. पोखरा योजनेच्या धर्तीवर आपण बघितलं असेल की आपण शेतकरी आता उत्पादकता वाढवण्यामध्ये त्यांनी स्वतः कष्ट केले, कृषी विभागाने मार्गदर्शन केलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव यशस्वी झालेले आहेत. अर्थात देश पातळीवर आणि जगाच्या पाठीवर आणखी आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे, परंतु हे करीत असताना त्याच्यासोबतच मला वाटतं की क्वालिटी दर्जेदार मालाची निर्मिती